आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बहिरी ससा वाचवण्यास शिरोळच्या प्राणी मित्राला यश. नदीपात्रात चोचीत अडकला होता प्लास्टिक कागद, देवदूत झाला निलेश इंगळे. पंचगंगा नदीतलं खळखळणारं पाणी, लोकांचीही धरणावरून वर्दळ आणि जीव वाचवण्यासाठी धडपडणारा बहिरी ससा. क्षणाचाही विलंब न लावता प्राणीमित्र निलेश इंगळे याचा धावा आणि पुन्हा एकदा मुक्त आकाशात बहिरी ससा. उंच आकाशातून टेहळणी करून जाता जाता हल्ला करून शिकार करणारा बहिरी ससा शिरोळात नदीपात्रात चोचीत प्लास्टिक कागद अडकल्यानं फसला आणि तो पाण्यात घुटमळत होता. त्याला वरती जाता येत नव्हतं आणि खाली पात्रात बाकी खेचला जात होता. बहिरी ससा हा आता पक्षी दुर्मिळ होत चालला आहे. नदीच्या पात्रात मध्यभागी तो बुडत होता. क्षणाचाही विलंब न लावता प्राणीमित्र निलेश इंगळेनं नदीपात्रात प्रवेश केला आणि आकाशात उंच उरून शिकार करणाऱ्या बहिरी ससाला त्यानं वाचवलं. प्लास्टिकचे कागद नदीत टाकणं एका पक्षावर संकट आलं. आता जनतेनं कोणताही विचार न करता नदीत टाकू नयेत प्लास्टिकचे कागद, त्यामुळे दुर्मिळ पक्षीही संकटात जाऊ शकतो. निलेश इंगळे या पक्षी मित्राचं कौतुक शिरोळात होत आहे. न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.